घरात गाणं होतं आणि 6व्या वर्षी गंगाधर पिंपळखरे यांची, पंडित गंगाधर पिंपळखरे यांची तालीम चालू झाली. काय संस्कार घडवले तुझ्या गळ्यावर पंडितजींनी? खरं सांगू का, ते जे वय होतं माझं 6-7 तेव्हा मी शिकायचो इंग्लिश मिडियममध्ये आणि मला गाण्याची अजिबात आवड नव्हती. मला तबला वाजवायला आवडायचा, मला तबला मनापासून आवडायचा. आणि काय व्हायचं, मी सारखा म्हणजे आमच्या सरांकडे जेव्हा शिकायचो तेव्हा पण लोक हाताने ताल द्यायचे, मी असा बोटानी मी वाजवायचो आणि तेच मी शाळेतही करायचो. त्यामुळे एकदा माझ्या आईला बोलवून घेतलं माझ्या क्लास टीचरनी आणि त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा शाळेमध्ये फक्त तबलाच वाजवत असतो क्लास चालू जेव्हा असतो तेव्हा, आणि त्याच्यामुळे इतर मुलांना त्रास होतो, त्यामुळे तुम्ही ठरवा त्याला तबला शिकवायचा आहे का त्याला शाळेमध्ये परत त्याचं शिक्षण चालू ठेवायचंय. तर मग माझ्या आईने आणि वडिलांनी तबलाच्या क्लासमधून मला बाहेर काढून टाकलं आणि गाणं शिकतच होतो. पण जेवढ्या तन्मयतेने माझे आई वडील त्याच्यामध्ये सहभागी होते माझ्या शिक्षणामध्ये, की ते मला सोडायचे सरांकडे, तिथेच थांबायचे तासभर तिथे कुठेतरी, मग मला परत घेऊन जायचे. तर त्यांनी पाहिलं की मला अजिबातच याच्यामध्ये रस नाही, तरीही मी म्हणजे पहिल्या गुरुपौर्णिमेला मी गायलो. त्यांनी मला सरांनी शिकवला होता, मला वाटतं 87 गुरुपौर्णिमा, आणि तेव्हा छबिली छैल खेले होरी. काय बात आहे, छबिली छैल खेले होरी, छबिली छैल खेले होरी, आज रंग है बिरज में कैसे की सखी, छबिली छैल खेले. गायक व्हायचं नव्हतं, बीकॉम सीए असा विचार होता डोक्यामध्ये? हो, म्हणजे आपण सीए व्हावं आणि डेबिट क्रेडिट करत बसावं, हे आपलं तारसप्तक मंदसप्तक हे काही करू नये असं असं क्लिअर डोक्यावर होतं. हो, मला नक्की माहिती आहे की कुमार गंधर्वांचं निर्गुण भजन ऐकल्यानंतर असं वाटलं की आपण यात आयुष्य झोकून द्यावं. खरं आहे, बरोबर आहे. कोणतं भजन आपण त्यांची एखादी झलक पाहूया का? हरकत, लक्ष्मी वल्लभ हा गातो मी. पण त्यांचं तुम्हाला सांगतो ती गोष्ट सांगतो की माझे आई वडील तेव्हा आई वडील आणि आजी बाहेर गेले होते आणि कुमारजी 12 जानेवारी 1992 साली गेले आणि बरोबर एका महिन्यानी माझ्या वडिलांनी त्यांची निर्गुणी भजनांची कॅसेट आणली होती आणि नवीन काय म्हणून ते फक्त लावत मी खेळत होतो एकीकडे आणि ते ऐकल्यानंतर माझ्यामध्ये जो काय आमूलाग्र बदल झाला. मी 2 आठवडे फक्त त्या 2 कॅसेट ऐकून ती सर्व भजनं मी त्यावेळेला मला जसं गाणं येत होतं त्या ह्याच्यामध्ये मी ती पाठ केली आणि तिथून मग मला कुमारजींच्या गाण्याचं वेड लागलं आणि तिथून मग मी, मला असं वाटतं कुमार काकांनी मला असं हात धरून चल बाबा तुझ्या आजोबाची इच्छा आहे ना तर तू गा. लक्ष्मी वल्लभा वल्लभा, लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा. चिठाई लक्ष्मी वल्लभा.
काही गोष्टी गायकाला गुणसूत्रांनी मिळतात. बरोबर आहे. ती वसंतरावांची एक काय म्हणू आपण गुणसूत्र आलेलं आहे. आणि काही गोष्टी या संस्कारातून अत्यंत मेहनतीतनं मिळतात. या मेहनतीवरचाच प्रश्न आहे की मी अनेक तुझ्या वयाच्या कलावंतांशी बोलतो त्यातले काही जण म्हणतात की आम्ही इतक्या मैफिली करतो की आमची मैफिल हाच आमचा रियाज असतो. तर काही लोक म्हणतात नाही, ते सकाळी उठून तंबोरा घेऊन बसल्याशिवाय तुझ्या रियाजाची नेमकी पद्धत काय? तुम्हाला खरं सांगू का की रियाज आपण दोन पद्धतीने बघू त्याच्याकडे. एक तर आवाजाची तयारी, गळ्याची तयारी म्हणजे, आणि एक बुद्धीची तयारी. दोन गोष्टी आहेत की आपलं जर यंत्र जर आपलं आपलं स्ट्रॉंग असेल तर इथे जे विचार येतात ते इथून सहजपणे बाहेर पडण्याकरता जी आवाजाची तयारी येते त्याच्याकरताचा जो रियाज आहे तो मैफिलीतनं होत नाही. मैफिलीत सादरीकरणाचा रियाज होतो. मैफिलीमध्ये मला असं वाटतं की तुमचा रियाजाचा एक निचोड जो असतो, जर तुम्ही दोन तास किंवा चार तास एखादी गोष्ट घोटत असाल तर मैफिलीतली त्याची किंमत ही 10 सेकंदाच्या वर नसते. कारण तो एक आपण पलटा किंवा व्हॉट एव्हर आपण आपली जी ती गोष्ट आहे ती एकदा सादर केली की परत जर तीच म्हणली तर त्याच्यामध्ये रिपिटेटिव्ह व्हॅल्यू कितपत राहील आणि ती लोकांना किती आवडेल किंवा आपल्यालाच आवडेल की नाही हा प्रश्न स्वतःलाच आपण विचारायला पाहिजे. की एखादा आकृतीबंध मला सुचला आणि तो मी गायलो आणि तोच मी जर गात बसलो तर तो नाही मला आवडणार. एकदा झालं बाबा ते मांडून झालं, आता पुढे काय? तर ते पुढे काय त्याच्यासाठी दोन्ही पाहिजे ना. त्यासाठी हे पण पाहिजे आणि हे पण पाहिजे. ह्याच्याकरता जी मेहनत आहे ही मैफिलीत होते असं माझं मत नाही. माझं स्वतःच ही करावी लागते आणि त्याच्याकरता रियाजाची प्रक्रिया आहे. तुम्ही छान पद्धतीने तुमच्या गुरुंनी जो तुम्हाला दिलेला रियाज आहे तो तुम्ही केला पाहिजे. तुम्ही ते सूर घोटले पाहिजेत, ते बंदिशी घोटल्या पाहिजेत. त्याच्यानंतर म्हणजे रागाचा एक बंदिशीचा रियाज असेल किंवा एक राग रचनेचा रियाज असेल तो असेल किंवा तुमच्या आवाजाकरता जो असेल आवाज सुरेल आवाज लागण्याकरता असेल तान पलटे. रोज रियाज करतोस? रोज नाही करत. एक वय असतं त्याचं आणि मला असं वाटतं माझं वय काही निघून नाही गेलेलं. पण दोन्हीची सांगड कुठेतरी घालायला लागते की कार्यक्रम पण असतात, नाटकही असतं आणि त्याच्यामधनं जर मला वेळ मिळाला तर मग मी त्याच्याकरता वेळ काढतो. आणि वर्षातनं असे 3 ते 4 महिने असतात ज्याच्यामध्ये मग मी बाकी सगळं बाजूला ठेवतो आणि मी फक्त रियाज करतो. मग मी तेव्हा शिकवतही नाही, मी कार्यक्रमही घेत नाही किंवा मग कार्यक्रम इतकेच कमी घेतो की रियाजात कुठे रियाजामध्ये खंड नाही पडणार. मग 8 ते 10 तास रोज बसून त्याच्यामधनं आनंद मला मिळतो. वा. एक या ठिकाणी प्रश्न असा येतोय की एक कलावंत रियाजातनं घडत जातो, सादरीकरणातनं लोकांच्या समोर येतो, परंतु त्याला स्वतःला स्वतःच्या प्रयोग निर्मिती करता सातत्यानं वेगवेगळं करावं असं वाटत असतं. तसा तू एक प्रयोग केला असतो म्हणजे कुमारजींच्या बंदिशींचा, त्याच्याविषयी आम्हाला सांग आणि त्यातली एखादी बंदिश आपण ऐकूया. मला असं म्हणायचे आजोबा माझे की कुमार गंधर्व हे तुमचे गवई म्हणजे लोकांचे गवई नाहीयेत. जसं आपण एक देव के देव महादेव आता सिरियल बघतो ना, ते देवांचे देव आहेत तसे ते आमच्या गव्यांचे गवई. खरंय, इतकं मोठं स्थान कुमारजींचं ह्या गव्यांमध्ये होतं. तर त्यांची एक दिवाळीची बंदिश आहे ती तुम्हाला ऐकवतो. दीप की ज्योत जरे शुभ घरी. शुभ गरी
दीप पाती बनी नीको शुभ घड़ी दीप की ज्योत दरे शुभ घड़ी दीप की ज्योत दरे शुभ घड़ी शुभ घड़ी दीप की ज्योत जरे शुभ घड़ी दीप बाधी बनी दीप बाधी बनी देव बाधी बनी नीको शुभ घड़ी दीप की ज्योत जरे शुभ घड़ी दीप की ज्योत जरे उद्धृत नग मधरिन खेलना उद्धृत नग मधरिन खेलना उद्धृत नग सत्य पांडवत कुविंद जय जय सत्य पांडवत कुविंद जय जय सत्य पांडवत कुविंद जय जय रम रम हरि गोविंद रम रम हरि गोविंद जय जय झी 24 तास एक पाऊल पुढे।